नवापूर तालुक्यातील वन विभागाचा पंचनामा, वनवापेटने जंगलतोड, तस्करी व गस्तीकडे लक्ष केंद्रित करावे. नवापूर तालुक्यातून जागतिक हॉटस्पॉट म्हणून आरक्षित असलेल्या पश्चिम घाटाची सुरुवात होते. या जंगलात दुर्मिळ वन औषधींसह वन्यजीव आहेत. गेल्या वर्षी वनवापेटून बरेच नुकसान झाले होते. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच जंगलात वनवा लागू नये म्हणून जाळ प्रतिबंधक रेषा मजूर लावून आखली जाते. परंतु नवापूर तालुक्यातील वनक्षेत्रातील ग्रामीण भागातील जंगलातून गेलेले रस्ते, कोंडाईबारी घाट, चरणमाळ घाट व अन्य मार्गांवर जाळ प्रतिबंधक रेषा आखली गेली नाही असे जंगलात दिसून येत आहे. रस्त्याने जाणाऱ्या वाहनांच्या पार्किंग बिडी काडीने रस्ता लागत असलेला कोरडा पाला पाचोळा याला आग लागून वनवा पेटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या उपाययोजना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी उन्हाळा लागण्याच्या आधी करणे गरजेचे असते. याकडे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे. नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्रात 14,250 हेक्टर जंगल आहे, तर नवापूर वनक्षेत्रात 10,150 हेक्टर जंगल आहे. नवापूर व चिंचपाडा जंगल क्षेत्रात अनेक वेळा भीषण आग लागली आहे. 3 ते 4 दिवस जंगलात आग घुमसत आहे. नवापूर जंगल क्षेत्रात कोल्हे, बिबट्या असे अनेक वन्यजीव आहेत, तर आयुर्वेदिक वनस्पती टेंभीपत्ता, मध, डिंक, लाकूड, मोहफुले हा रानमेवाही मोठ्या प्रमाणात आढळतो. पण या अनेक औषधी वनस्पतींची खाण असणाऱ्या पश्चिम घाटात उन्हाळा सुरू होताच हा वनवा धगधगू लागल्याचं चित्र निर्माण होतं. ही परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वन विभागाने उपाययोजना आखणे गरजेचे आहे. नवापूर तालुक्यात जवळपास 24,400 हेक्टर जंगल क्षेत्र असून बऱ्याच जंगलात वनीकरण झाले आहे. दरम्यान जंगलातील गस्ती पथके फक्त नावालाच असल्याचीही चर्चा होत आहे. जंगलात पाणवठ्याचेही नियोजन नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. जंगल तोड देखील सुरू आहे. याबाबत वन विभागातील अधिकाऱ्यांनी वनसंवर्धन संरक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासंबंधी चिंचपाडा व नवापूर वनक्षेत्रपाल यांना विचारण्यात आले असता जाळ प्रतिबंधक रेषेचे नियोजन सुरू असल्याचे सांगितले. वनसंरक्षण संवर्धन करण्यास वन विभाग कटिबद्ध आहे असे मत व्यक्त केले. वनवा धगधगत असल्यानं वन्यप्राणी बेसहारा होऊ लागतात, तर विविध पशुपक्षी, प्राणी, औषधी वनस्पतीही आगीच्या भक्षस्थानी पडतात. तसेच जंगलातील झाडे गवत जळून खाक होत असतात. नवापूर तालुक्यातील कारेघाट, चरणमाळ, उकळा पाणी आदी भागात रात्रीच्या दरम्यान चौक्या असणे गरजेचे आहे. जर वनवा पेटला तर तात्काळ त्या ठिकाणी वनवा विझवण्यात यश येईल. तसेच वन समित्यांच्या सदस्यांच्या बैठका घेऊन ठोस उपाययोजना करणे अपेक्षित आहे. जंगलात वणवा लागू नये म्हणून जाळ प्रतिबंधक रेषा मजूर लावून आखली जाते. पण आणखी 2 महिन्यांच्या वर उन्हाळा बाकी असताना जंगलात वणवा पेटून जंगल आगीच्या भक्षस्थानी पडू शकता. जंगलाच्या तुलनेत मनुष्यबळ कमी आहे, त्यामुळे त्याचे संरक्षण करणे कठीण झाले आहे. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून उपाययोजना करण्याची मागणी वन्यप्रेमी यांनी केली आहे. नवापूर तालुक्यातून पश्चिम घाटची सुरुवात झाली आहे. पश्चिम घाटमध्ये दुर्मिळ वन औषधी आढळून येतात. या भागात महामार्ग, राज्यमार्ग बाजूला असलेल्या पालापाचोळा हा कोरडा झालेला आहे. हा या ठिकाणी वनवे पेटू नये यासाठी वन विभागाने जाड रेषा अंतर्गत ही मोहीम राबवायला पाहिजे. परंतु नवापूर व चिंचपाडा विभागातील अधिकाऱ्यांनी जाड रेषा निश्चित केली नसून आणि ती उपाययोजना आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही आहे. त्यामुळे वनवे पेटल्याने पश्चिम घाटसारख्या जंगलामधल्या दुर्मिळ वनस्पती, झाडे, झुडपे, पक्षी, पशु यांना वनवे पेटल्याने मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे नवापूर तालुक्यामध्ये जाड रेषा नियंत्रित उपाययोजना करणे गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. आपण चरणमाळ घाटामध्ये आलेलो आहोत. या चरणमाळ घाटामध्ये बघू शकतो आपण रोडाच्या बाजूला पडलेला हा पाला पाचोळा. या ठिकाणी वाहनाने मार्गस्थ होणारे वाहन चालकांना बिडी, सिगरेट, अन्य पदार्थ या ठिकाणी टाकले तर वनवा पेटून हा थेट जंगलात जाऊ शकतो आणि जंगलातले झाडं, झुडपं, मौल्यवान सागवानी झाडं
किंवा दुर्मिळ वनस्पती ह्या जळून खाक होऊ शकतात, मोठे नुकसान होऊ शकतं. यासाठी स्थानिक नंदुरबार नवापूर वन विभागाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निलेश पाटील, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.